मैत्रिणींसाठी हे सांगेन की आपलंच घर, घरासारखं आपलं निसर्ग आहे, तर त्या सगळ्याला आपल्याला साफ केलंच पाहिजे. मूर्ती असतात ना, त्या अख्ख्याच्या अख्ख्या पूर्ण पाण्याच्या बाहेर येतात, आणि ते बघून म्हणजे की आपण ह्या समाजाला काहीतरी देणं लागतो. म्हणून आपण ह्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं आदित्य साहेब नेहमी एक पुढाकार घेऊन आपण गेले. या 2-3 वर्ष बघितलं असेल, वर्सोवा बीच असेल, आक्सा बीच असेल, किंवा इतर जे काही मुंबईतले बीच आहेत. एक स्वच्छता मोहीम एका दिवसासाठी म्हणून न राबवता आपल्याला हे वर्षभर करायला पाहिजे असं मी आपल्याला आवाहन करतो. आणि संजय दादा आणि संगीताताई तसेच मड आयलंड वेलफेअर असोसिएशन यांच्यासाठी. महात्मा गांधी जयंतीनिमित्त मड वेलफेअर असोसिएशनतर्फे समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेचं आयोजन. कलाकार दिग्दर्शक परमेश शेट्टी यांनी स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग. रोटरी क्लब, वालिया कॉलेज, NSS टीम, क्लारस कॉलेजचे विद्यार्थी आणि संत बोनाव्हेंचर हायस्कूलचे विद्यार्थी यांनी स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग. मालाड पश्चिम वॉर्ड क्रमांक 49 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता सुतार, विधानसभा निरीक्षक संजय सुतार, विभाग प्रमुख अजित भंडारी यांच्या पुढाकारानं महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मड वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेस रोटरी क्लब, वालिया कॉलेज, NSS टीम, क्लारस कॉलेजचे विद्यार्थी आणि संत बोनाव्हेंचर हायस्कूलचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता आणि मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून महानगरपालिकेला सुपूर्द केला. याप्रसंगी प्रसिद्ध कलाकार दिग्दर्शक परमेश शेट्टी यांनीही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेत सफाई केली. तो जगत महाराष्ट्र में आपका स्वागत है. आज यहाँ पे जो क्लीन बीच का काम आपके माध्यम से हो रहा है, काफी सालों से आप यहाँ पे आते हैं, क्या कहना? मैं यही कहूँगा कि सुतार फैमिली है, आदित्य सुतार है, ये बहुत ही अच्छा काम कर रहे हैं यहाँ पर. ऐसे मूवमेंट की ज़रूरत है, ना सिर्फ गांधी जयंती पे, लेकिन हर रोज़ सफाई रखनी चाहिए. हमारे बीचेस हम ही यूज़ करते हैं, हम ही उनको गंदा करते हैं. तो मैं हमेशा क्लीनिनेस और स्वच्छता की एकदम पक्ष में हूँ. एंड आई विश हिम ऑल द बेस्ट एंड आई होप ये बीच हमेशा हर दिन ऐसा ही क्लीन रहे. काफ़ी टूरिज्म जो यहाँ पे आते हैं पानी का बॉटल लेके वहाँ पे ऐसे फेंक के जाते हैं, तो ऐसे नागरिकों के जागरूकता के लिए आप क्या संदेश देना चाहेंगे? देखिए, अब हमने इतना गंदा कर दिया अपने प्लानेट को, अभी क्या वो पानी ना सर से ऊपर निकल चुका है. इतनी पोल्यूशन हो चुकी है कि अगर अभी नहीं रुके हम लोग तो फिर बहुत देर हो जाएगी. तो ये जो हम आते हैं और समझते हैं कि किसी और का प्रॉब्लम है, नहीं, ये हमारा ही प्रॉब्लम है. हम ही प्रॉब्लम क्रिएट करते हैं और हम ही उसका सोल्यूशन ढूंढेंगे. और ये सोल्यूशन ये लेकर आए हैं कि भाई हमको क्लीन करना है और सबको रोकना है कि भाई यहाँ पर आप प्लीज कुछ फेंकिए मत, डस्टबिन लगाओ, डस्टबिन में फेंको, दैट इज द वे टू गो. काय सांगाल, शाखा क्रमांक 49 माध्यमातून फक्त गांधी जयंतीच नाही तर या ठिकाणी जे काही बीचेस आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही सतत स्वच्छता अभियानाचं कार्य सुरू आहे आणि आज आपल्या माध्यमातून जे सफाई मोहीम चालू आहे त्याच्यामध्ये काही विद्यार्थी आहेत, काही दिग्गज या ठिकाणी आज कलाकार आलेले आहेत, काय सांगाल? साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपणच पहिलं स्वच्छ ठेवलं पाहिजे. आता तुम्ही विचारलं बॉटल्स फेडायचे, हे सगळं आपल्याकडून व्हायला पाहिजे आणि आपण केलं तर होईल. तुम्हाला माहिती ह्या बीचवर आपण सातत्याने लक्ष देत असतो. आज तुम्हाला ह्या बीचवर यायला रस्ता नाही, हा सातत्याने बीच BMCकडून डिक्लेअर करून घेतला, म्हणून तुम्ही बघता गणपती विसर्जनाला एवढे फॅसिलिटी असतात. आज तुम्ही बघता अदानीच्या लाईट सगळ्या लागणार आहे. आपण पहिले MED च्या लाईट लावलेल्या पण मेंटेनन्स होत नव्हतं. आता अदानीचे पोल बसतात, आता 35 पोल बसवतो आपण. ह्याच्यानंतर आपण इथे वॉकिंग ट्रॅक करतो, वॉकिंग ट्रॅकसाठी पण आपला प्रस्ताव गेलेला आहे. पण हे सातत्याने करणं जरुरी आहे का? बाहेरची लोक आज रहेजासारखी लोक, मोठी मोठी लोक दिगेज राहतात. आज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडून सुरुवात केली तर हे सगळं होणार आहे. आणि सातत्याने तुम्ही म्हटलं, आदित्य साहेब आमचे युवासेना प्रमुख आहेत, हे सातत्याने बीच साफ करत होते आणि करत असताना आम्ही त्यांच्या माध्यमातून हे सगळं करतोय आणि यांचं NWMI या माध्यमातून ही मुलं पण सातत्याने करतात. आज तुम्ही बघता मड हे सगळ्याकडे, आज मडचा रस्ता बघितला, आज सँक्शन झालेलं आहे, आज रोडचं काम चालू होणार आहे. लोकांना त्रास होतो. आज गोरेगावचं आपण बघतो, गोरेगावला ब्रिजचं ऑफिस आलं, ब्रिजचं पण लवकरात लवकर होणार आहे. ब्रिजचं गोरेगावला ऑफिस चालू पण झालं, आज तिकडे ऑफिस चालू झालं. आज ब्रिजचं काम बहुतेक जानेवारी फेब्रुवारी पिल्लरचं काम चालू होईल आपल्या.
गांधी साहब म्हणून तिथे आपलं ऑफिस पण नवीन चालू झालं. हे थोडं डेव्हलपमेंट चांगलं होणार आहे पण लोकांनी पण समजायला पाहिजे का प्रत्येकाने प्रत्येकाची बाजू घेऊन प्रत्येकाने कसं राहायचं हे समजून साफ करायला करणं जरुरी आहे. येणाऱ्यामध्ये याच बीचेसवरती काही स्पीड बोट असतील अशा काही गोष्टी काही पर्यटकांना पाहायला मिळतील? होतील होतील, नक्की होणार. का तुम्ही बघता आपला हा आपण बघतोय ब्युटिफिशनचं आपण दिलेलं आहे. किरण दिगावकर आपले वॉर्ड ऑफिसर छान आहेत, काम चांगलं करतात. इंजिनिअरची टीम आहे, आपले सिंग साहेब बरोबर आहेत, पूर्ण टीम ही चांगली काम करत असते. दिगावकर साहेबांना पण हे सगळं असंच पाहिजे का आपले वॉर्ड ऑफिसर खूप चांगले आहेत. आता त्याही प्रपोजल आपलं आता ब्रिजच्याकडे आपलं एक प्लॅटफॉर्म करणार आहेत, ते उतरायला प्लॅटफॉर्मला RCC होतोय आणि हे सातत्याने त्यांचं लक्ष असतं. त्याही बालमराव साहेबांनी आता आपल्याला NOC दिली, बीचवर आदानीची लाईट्स लागणार. म्हणजे ह्या लाईट्स होत्या त्या मेंटेन होत नव्हत्या म्हणून आपण आदानीच्या लावतोय आणि त्याच्यासाठी प्रस्ताव पण आपण दिलेला आहे. आणि या प्रस्तावामुळे वॉकिंग ट्रॅक पण चांगलं होणार आहे. आपण 25 फूट असं डीप करून असं वॉकिंग ट्रॅक करणार आहोत चालायला. कारण लोकं बघतात तुम्ही मुलं खेळतात वगैरे इकडे, फुटबॉल खेळतात, क्रिकेट खेळतात. एक प्रेग्नंट बाई गेली, तिला अचानक बॉल लागतो, कोण वयस्कर माणूस वृद्ध गेला त्याला बॉल लागतोय, ते असं कुठे व्हायला नको. म्हणून त्यासाठी हे होणं जरुरी आहे. सर काय सांगाल, शाखा क्रमांक 49 माध्यमातून स्वच्छता अभियानाची जी मोहीम सुरू आहे ती गेली अनेक वर्षापासून सुरू आहे. तसंच आपले युवा सेनेचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम पाहायला मिळते, काय सांगाल? सर्वप्रथम मी शाखा क्रमांक 49 सर्व पदाधिकारी असतील, आमच्या लाडक्या नगरसेविका असतील, सुतार मॅडम असतील, त्यांचे मिस्टर आमचे सुतार सर असतील आणि आमच्या युवा सेनेत एक चांगला आम्हाला आता NGOच्या माध्यमातून पदाधिकारी मिळाला आहे तो आदित्य सुतार म्हणून. विषय असा आहे की त्यांच्या NGOमार्फत गेली 2 वर्ष, माझ्यामध्ये हे 3rd वर्ष आहे, 2020 ही स्वच्छता मोहीम ह्या बीचवर केली जाते. मी सर्वप्रथम आदित्य साहेब आणि आमच्या संपूर्ण कोर टीमच्या वतीने त्यांच्यासोबत जे कोणी सहकार्य करत आहेत, मग ते शाळेतले विद्यार्थी असतील, NSS चे विद्यार्थी असतील, त्यांचे व्हॉलेंटियर्स असतील, त्यांचा मित्रवर्ग असेल किंवा इकडचे स्थानिक नागरिक असतील, त्यांच्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानले पाहिजेत की आपण ह्या समाजाला काहीतरी देणं लागतो. म्हणून आपण ह्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं आदित्य साहेब नेहमी एक पुढाकार घेऊन आपण गेले. 2-3 वर्ष बघितलं असेल, वर्सोवा बीच असेल, आक्सा बीच असेल किंवा इतर जे काही मुंबईतले बीच आहेत, हे वारंवार घाण होत असतात, तिथे दुर्गंधी पसरत असते आणि हे स्वच्छ करण्याची जर जबाबदारी सर्वात प्रथम जर कोण घेत असेल तर ती शिवसेना आणि युवासेनेची टीम आहे. आणि ह्याचं कौतुक करण्यासारखं एवढाच भाग की आपण ज्या मुंबईत राहतो त्या मुंबईला तिन्ही बाजूने जर कोणी वेढलं असेल तर ते समुद्राने वेढलं आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची स्वच्छता असणं, लोकांना फिरण्यासाठी व्यवस्थित ट्रॅक असणं, त्या पद्धतीच्या ज्या काही सुविधा आहेत त्या स्थानिक नगरसेविका यांच्या माध्यमातून केल्या जातात. आता मगाशी सुतार साहेबांनी सांगितलं की इथे पहिला लाईट्स नव्हत्या, आता लाईट्स लागल्या आहेत, आता मायामध्ये आतमध्ये यायला व्यवस्थित रस्ता नाही, तो रस्त्याचं काम होत आहे. म्हणजे हे डेव्हलपमेंटची कामं ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सुतार मॅडम असतील, इतर इकडचे विभाग प्रमुख असतील, आमचे अजित भंडारी असतील, यांच्या माध्यमातून पास करून घेण्यात आले आणि आज ती कामं होत आहेत. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. आज आपल्या मडमध्ये 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी सप्ताह आहे, गांधी जयंती पण आहे, त्यानिमित्ताने आपल्या NGO ग्रुपच्या MWA आणि ह्याच्या त्या कार्यकर्त्या आहेत, तसं आदित्य सुतार आहेत. आज आम्हाला त्याही आमंत्रण दिलं, आमच्या शाखेतर्फे ती पण बोलत आहेत, सेंट बेनोचेस स्कूल आहेत आणि अजून पण NGOचं ग्रुप आलं, वालिया कॉलेज आले आहेत, त्यांच्या पण बरोबर आहेत, त्यांच्या सगळ्या प्रयत्न सर्व मुलांबरोबर आणि आपण तिथूनपासून ते त्या जे आपलं जे भूत आहे त्या स्टार्टपासून ते त्या ह्याच्यापर्यंत साफसफाई चालू केली आहे. तशी दररोज होते पण ती जेवढी दररोज होते तेवढी मॅनपॉवर नसते, पण आज जस खूपच मॅनपॉवर आहे आणि सगळेजण म्हणजे याच्या याच्याने काही जोशने एक काम करत आहेत. जागृत महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मड बीच या ठिकाणी स्वच्छता अभियानाच्या मोहीममध्ये सहभागी झालेलो आहे. रोटरी क्लब पूर्ण देशामध्ये सतत समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये नेहमी सहभाग घेत असतं, आज स्वच्छता अभियानमध्ये सहभाग घेतलेला आहे, या संदर्भात काय सांगा? नमस्कार, मी राजेश कुष्टे, रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्टचा सदस्य आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट, रोटरी इंटरनॅशनल, आम्ही पूर्ण जगभरात भारतभरात विविध उपक्रम करत असतो. मुंबई रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट हा डिस्ट्रिक्ट 3141 एक अतिशय प्रगतिशील आणि चांगलं कार्य करणारा एक आपला क्लब आहे. या क्लबतर्फे आम्ही अनेक उपक्रम केलेले आहेत. असं पालघरमध्ये आमची पालघर आणि जव्हार तालुक्यामध्ये आमच्या 2 ब्लड बँक आहेत, अधिकारी आय हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये आपण मोर दॅन
1000 पेक्षा जास्त कॅटरॅक्ट सर्जरी आतापर्यंत आपण फ्री केलेल्या आहेत. पेडियाट्रिक हार्ट सर्जरी म्हणजे जन्मता नवजात शिशूंना जे आपल्या हृदयाला भोक असतं त्याची जी शस्त्रक्रिया करतात अशा आम्ही 100 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया रोटरी क्लबच्या CSR फंडातून केलेल्या आहेत. तसेच आपल्याला या शस्त्रक्रिया कोकिलाबाई अंबानी या हॉस्पिटल मार्फत केल्या जातात. आम्ही हे 2 ते 3 वर्ष झाले आम्ही हे क्लीनअप जे चालू केलं आहे बीच क्लीनअप, तर आम्ही अजून म्हणजे आता कंटिन्यू करणार पुढे. आता लॉकडाऊनमुळे आमचं ते 2 वर्ष बंद होतं, तर त्यामुळे खूपच कचरा जो झालेला आणि आता म्हणजे पावसामुळे परत आता तो कचरा झाला आहे आणि तर तो आम्ही परत कंटिन्यू करणार पुढे साफ करण्याचा आणि कार्यक्रम. आणि आता गेल्या 2 वर्षी आमच्याकडे खूप कमी लोक होते, आम्ही चालू केलं होतं 10 लोकांनी, आता आमच्याकडे 101 लोक जुडले आहेत आमच्या टीममध्ये. तर आम्ही अजून हे करतोय की आमच्यामध्ये टीममध्ये अजून मुलं जॉईन व्हावी, जेवढे यंग जनरेशन आहे तेवढे जॉईन व्हावे. सर काय सांगाल आज तुमच्या सांगते रोटरी क्लब असेल, वालिया कॉलेज असेल, आणखी काही शाळेचा पण सहभाग होता, त्यांनी सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम आज पाहायला मिळाली. काय सांगा आज 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने MWA आणि आपली शिवसेनाची शाखा क्रमांक 49 याच्या वतीने आपण दरवर्षी आपण 2020 पासून जी मोहीम घेतोय बीच क्लीनअपची ती आज आपण राबवण्यात आली आपल्याकडे. आपल्याकडे MWAचे पूर्ण टीम आणि जसं सुशांत बोलला की जसं त्यांनी चालू केलं 10 लोकांनी, आज आपण ज्या लोकांनी जो आपण बोला एक झाड लावलेलं त्याचं आता मोठं वृक्ष होत आहे, काही टीम मोठी आता वाढत चालली आहे आणि सगळे यंगस्टर्स त्यामध्ये ॲड इन होत आहेत आणि हे खूप चांगलं अवेअरनेस स्प्रेड करत आहेत. जसं आणि हे फक्त MWA किंवा शिवसेनाची शाखा नाहीच, जे लायन्स क्लबवाले आले आहेत ते वालिया कॉलेजचे जे NSS युनिट आली आहे, मग युवासेनाचे पूर्ण मेंबर्स आहेत आणि आपले WCDC पूर्ण कॉलेजचा पूर्ण ग्रुप आला आहे इकडे, यांच्या माध्यमातून आपण आज इथे सिल्वर बीच इथे बीच क्लब घेतलेला आहे आणि बराच कचरा आपण इथे आय थिंक जमा केला आहे. आय थिंक म्हणजे 10 टन आपण सकाळपासून कचरा जमा केला आहे इकडे आणि त्यासाठी या सगळ्यांचे आणि आपण MWA आणि शिवसेना शाखा आपण जे समुद्राचे मूर्ती जे लागतात गणपतीची जे POPचे विळगळत नाही समुद्रात, आपण त्यांना आपण आता नेक्स्ट वीकपासून आपण ती मोहीम चालू करू की आपण जे पण आयडल जे समुद्राचे बाहेर येतात आपल्या या समुद्रात येत नाही पण दानापाणी ते आपले खूप आयडल आपले आढळतात आपण ते परत त्याचं विसर्जनही करतो ते आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांना हेच आपण एक रिक्वेस्ट करतो की जे पण गणपतीची मूर्ती असतात जर आत्ताच गणेश चतुर्थी झालेली आहे तर आपण सर्वांनी 2.5 फुटाची मूर्ती केली तर ती जास्त प्रदूषण होणार नाही. आता POPची असेल तर अगर तुम्ही मातीची करताय तर उत्तमच आहे, पण ती एक रिक्वेस्ट आपण करू शकतो. आपण थोडं तरी योगदान द्यावा, आपले क्रीक आपले समुद्र हे साफ व्हायलाच पाहिजे. जे आपल्याला MWAला सपोर्ट भेटते जसे राहुल साहेब असतील रहिजामधनं, जसे पुनीत सर असतील, जसे सनमचं पूर्ण बँड असेल, असे विविध ॲक्टर्स आहेत जे रहिजामध्ये राहतात ते पण एक इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि ते पण MWAच्या सातत्याने प्रमोट करतात. मग त्यांचंही मी MWAच्या वतीने मनापासून धन्यवाद. मी स्वतः MWAची पार्ट आहे, आम्ही स्वतःने हे ऑर्गनाईज केलं आहे आंटीसोबत, संगीता आंटीसोबत. आणि कसं आहे ना, तुम्हाला एक मी सांगणार स्पेशल ओकेशन आहे बिकॉज आजच्या दिवशी फर्स्ट टाईम आम्ही MWAचं स्टार्ट केलेलं 2 ऑक्टोबर 3 वर्ष पहिला आणि हे आमचं 69th वीक आहे. लाईक आम्ही कसं एव्हरी वीक आम्ही ते करावचो क्लिनिंग वगैरे, तर हे आमचं 69th वीक आहे आणि आमचा हा 3rd इयर आहे, म्हणजे तुम्ही बोलू शकत आहे आमचा 3rd anniversary आहे MWAचा. तर म्हणून हे आम्ही एक ग्रँड लेवलला स्टार्ट केलं आहे आणि यावर्षी आम्ही आत्तापर्यंत हा वीकपासून आम्ही स्टार्ट करणार परत. आता हे एव्हरी संडेला हा इव्हेंट असेल, तर आमचा एकच मोटिव आहे की आपलं जे आहे आपलं बीच आहे आमच्या घरीसारखं आहे, तर आम्ही हे क्लीन ठेवणार मग दुसरे लोक. माझं एकच आहे की आम्ही नॅशनल सर्व्हिस स्कीम म्हणजे आम्ही मुलांचं बोलताना सोशल सर्व्हिस करतोय, तर आमच्यासारखे म्हणजे खूप असे आहेत, तर आम्ही निदान म्हणते बोलताना की आमच्याकडनं पूर्ण तर नाही होणार, आम्ही एक छोटा प्रयत्न करतो. तसे आम्ही इथे कित्येक मुलं आहेत, ते छोटे छोटे प्रयत्न करून काहीतरी आम्ही बेनिफिट करू शकतो इतकं आम्ही ट्राय करतो. आपण बोलताना स्वतः केला तर दुसरे बोलू शकत नाही, तसं आम्ही काहीतरी स्वतःहून ट्राय करतो त्याने निश्चितच जग बदलू शकतो, त्यामुळे आमचं एक छोटासा एक ट्राय आहे. वर्षभर आता आपण बघायला गेलो गणपती विसर्जन झालं, गणपती विसर्जनानंतर सुद्धा आम्ही गेलेलो बीच क्लबला आणि तेव्हा आम्ही ती परिस्थिती बघितली ना की म्हणजे
आम्ही खरं तर असं बोलतो ना की आपलीच मेन जी आपली परिस्थिती आहे ना ती बदलली पाहिजे, कारण की खूप असं गोष्टी झालेल्या की मूर्त्या असतात ना त्या अख्ख्याच्या अख्ख्या पूर्ण पाण्याच्या बाहेर येतात, आणि ते बघून म्हणजे असं होतं की आम्ही एक जण बोलतो ना आम्ही ट्राय केलं, आमची जेवढी युनिट पॉवर होती आमची जी स्ट्रेंथ आहे आम्ही त्यांनी ट्राय केलं, पण आमच्यासोबत जे बाकीचे सराउंडिंग लोक होते ते पण आले. तर तसंच आहे, जर एकानी पुढे आले तर ऑफकोर्स जे मागीचे आहेत ना ते स्वतः येत. स्वच्छता ही आपल्या देशासाठी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे काय सांगशील? मी जान्हवी निलेश भोपी, सेंट बर्नार्ड व्हेंचर स्कूलमध्ये आम्ही शिकतो. स्वच्छता करणं खूप जरुरी आहे, कारण आम्ही रोज बीचवर येतो, हे कचरा बघून खूप घाण वाटते, कधी कधी वाटायचं की आपण करावं, पण अगर आता आम्हाला सांगितलं आहे तसं आम्ही उचलतो तर खूप आनंद होतो की आपण आपल्या देशासाठी आपण आपल्या नेचरसाठी काहीतरी करत आहोत. कचऱ्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात बीचमध्ये जाऊन, तेच पल्युशन होतं त्यामुळे खूप म्हणजे असं खूप प्रॉब्लेम्स होतात. स्वच्छता करणं खूप जरुरी आहे त्यासाठी. फक्त स्वच्छता वर्षातून एकच वेळेस न करता वर्षभर कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, तू तुझ्या मैत्रिणीला काय संदेश देशील? स्वच्छता वर्षातून एकदाच न करता रोज केली पाहिजे. अगर आपण त्याला रोज करू तर कचरा खूप कमी होईल आणि खूप कमी वेळात ते केलं जाईल. आणि मैत्रिणींसाठी हे सांगेन की आपलंच घर, घरासारखं आपलं निसर्ग आहे, तर त्या सगळ्याला आपल्याला साफ केलंच पाहिजे. तसंच जागृतशी बोलताना त्यांनी सांगितलं की स्वच्छता करणं ही काळाची गरज आहे. आणि या प्रसंगी विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांनी सांगितलं की मढ इथे समुद्रकिनारी नागरिकांसाठी अनेक सुविधा लवकरच उपलब्ध होतील, तसंच मढ वर्सोवा ब्रिज कामही लवकर सुरू होणार आहे. मनपा सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या कार्याचं यावेळेस कौतुक करण्यात आलं. या प्रसंगी मड आयलंड वेलफेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष आदित्य सुतार, सचिव सुशांत गुप्ते यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसंच युवा नेते अंकित सुतार यांनी सांगितलं की फक्त गांधी जयंती निमित्त ही मोहीम सुरू राहणार नसून वर्षभर आम्ही सफाई अभियान राबवत राहू. यावेळेस उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी रोटरी क्लब, वालिया कॉलेज, NSS टीम, क्लारस कॉलेजचे विद्यार्थी आणि संत गुणा वेंचर हायस्कूलचे विद्यार्थी, मड आयलंड वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य सुतार, सचिव सुशांत गुप्ते, खजिनदार अमोल कोळी, सल्लागार लक्ष्मी मिश्रा, तसंच यासह शिवसेनेचे शाखा अध्यक्ष संदेश भरत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई. महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.